मी शिल्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण जाणार आहोत डॉलर ट्रीला. आता डॉलर ट्री म्हणजे काय? तर डॉलर ट्री म्हणजे एका डॉलरमध्ये तिथे सगळ्या गोष्टी भेटतात. आपल्या इकडे जसे सेल असतात, म्हणजे आता एखादे दुकान असेल तिथे लिहिलेलं असतं की 99 रुपीजला सगळ्या गोष्टी, म्हणजे त्या दुकानात ज्याही गोष्टी असतील त्या 99 रुपीजला भेटतात. किंवा असं बाजारात जर तुम्ही गेला तर तिथे एक स्टॉल असतात, तर तिथे सुद्धा असं लिहिलेलं असतं की 10 रुपयाला गोष्टी, म्हणजे तिला काही गोष्टी केल्या तर 10 रुपयाला असतात. तर तसंच इथे एक शॉप आहे, म्हणजे तिथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका डॉलरला भेटतात. आता रुपीजचं आणि डॉलरचं कंपॅरिझन नाही करू शकत, पण इथे एका डॉलरला भरपूर काही गोष्टी भेटतात. आणि त्या कोणत्या कोणत्या गोष्टी भेटतात हेच आपण पाहणार आहोत. तर चला जाऊया डॉलर ट्रीला आणि पाहूया. तर चला पाहूया आता आतमध्ये काय काय भेटतं ते. राईट साईडला इथे तुम्ही पाहू शकता, इथे सगळे त्यांनी बॅग्स ठेवलेले आहे. त्याच्यानंतर इथे वरती लॉन्ड्री बास्केट आहे. हे सर्व जे आहे ते सगळे इथे एक डॉलरला आहे. त्याच्यानंतर इथे आहे ते सगळे स्टेशनरी आहे. इथे पेन, त्यानंतर फाईल्स, हे सगळं इथे त्यांनी ठेवलेलं आहे. आता इथे त्यांनी सगळे होम डेकोरचं ठेवलेले आहेत गोष्टी, वॉल डेकोरच्या. त्यानंतर इथे सगळे आहेत ते पुढे फुले ठेवलेले आहेत. या सेक्शनमध्ये इथे सगळे त्यांनी डेकोरेशनचे साहित्य ठेवलेले आहेत, सगळ्या घरात सजावटी करण्यासाठी किंवा पार्टीसाठी आपण इथून ह्या गोष्टी घेऊ शकतो डेकोरेशन. ड्रॅगन हवाय का खेळायला तुला? डायनासोर. चल, $3 म्हणजे काही काही आतमध्ये थोडेसे चेंज पण आहेत प्राईस केलेले तुम्ही. इथे पण सगळे स्टेशनरी मधलेच आहेत, म्हणजे पेंटिंगचे वगैरे, ते स्टोरी बुक्स पण आहेत. घ्यायचं का कोणतं? आता हे काही किचनमधले सेट आहेत, म्हणजे यूज अँड थ्रोवाले, पण ह्याची क्वालिटी खूप छान आहे. एक डॉलरलाच आहे या प्लेट्स, पण क्वालिटी खूप छान आहे. टेबल टॉप आहे. इथे बॅडमिंटनचे पण आहेत रॅकेट्स ठेवले. कॉमिक्स, कॉमिक बुक्स, अलादीन, द मॅजिक लँड, डीप लाईट. $2 for $1 म्हणजे एका डॉलर मध्ये हे दोन गिफ्ट कार्ड आपण घेऊ शकतो. त्यांची हा एक डॉलरला असेल तरी ह्याची क्वालिटी किती मस्त आहे. छान आहे, मोठे डॉलर. या सेक्शन मध्ये सुद्धा त्यांनी डेकोरेशनच ठेवलेलं आहे. आपण पार्टीला, बर्थडेला डेकोरेशन करायला इथून घेऊ शकतो स्वस्तात, मस्त. सेक्शनमध्ये त्यांनी सगळे डिटर्जंट ठेवलेले आहेत, किंवा ब्लीच, म्हणजे क्लिनिंगसाठी जे आपल्याला लागतं घरामध्ये ते सगळे इथून आपण घेऊ शकतो. छोटे वाले डस्टबिनसुद्धा $1 आहेत आणि क्वालिटी पण छान आहे त्यांची. पिलो पण आहेत. त्यानंतर इथे खाली नेकलेस्ट आहेत. ह्या सगळ्या म्हणजे ट्रॅव्हल करताना आपल्याला आपण हे नेकलेस्ट यूज करू शकतो. त्यानंतर मॅट पण आहे, डोअर मॅट. होम डेकोर पण आहे तिथे वेगवेगळे प्रत्येक सेक्शन मध्ये. हे बघ, लाईट आपण घेतली दिवे. पण हे टू आहे. फोटो फ्रेम सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये फोटो ठेवू शकतो आपण लावून. मस्त छोटे मोठे वेगवेगळ्या साईजचे आहेत फोटो फ्रेम इथे. त्यानंतर डायरी सुद्धा आहेत. हा जो आहे तो कलर चेंजिंग बल्ब आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल इथे डॉलर ट्री प्लस आहे, म्हणजे $1 एक्स्ट्रा प्राईस असलेल्या इथे आहेत वस्तू. म्हणजे ही $5 आहे हा कलर लाईटचा बल्ब. तर अशा थोड्याफार गोष्टी आहेत ज्या डॉलर ट्री प्लसमध्ये सुद्धा आहेत. इथे हे सगळे लोकर वगैरे पण मिळते, म्हणजे आपण जो स्वेटर वगैरे विणतो किंवा टोपी, तर मस्त इथे लोकरसुद्धा भेटते ही $1. या सेक्शनमध्ये हे सगळे पेंटिंगचे आहेत, म्हणजे कलरसुद्धा आहे. त्यानंतर ते ब्रश आहे. त्यानंतर इथे बुकसुद्धा आहेत, पेंटिंगचे बुकसुद्धा आहेत. आणि त्यानंतर शोपीस बनवायला इथे यांनी ह्या गोष्टीसुद्धा इथे आपल्याला भेटतील.
जे घरात आपण वॉलपीस किंवा शोपीस बनवतो तर ते डेकोरेट करायला सुद्धा इथे गोष्टी ठेवलेल्या आहेत. मध्ये आपण क्लिनिंगचं सगळं साहित्य पाहिलं तर इथे त्यांनी सगळे स्क्रब ठेवलेले आहेत. त्यानंतर ब्रश आहेत, हे स्पंजवाले स्क्रब, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत. टॉयलेट ब्रश, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, म्हणजे ओके प्राईस आहे वाटतं. $1 ह्या गोष्टी ठीक आहेत आपल्याला घ्यायला. या सेक्शनमध्ये त्यांनी सगळे नॅपकिन्स आणि ह्या बाउंड्री ठेवलेल्या आहेत, म्हणजे पेपर टॉवेल जे आपण किचनमध्ये यूज करू शकतो, तसेच टॉयलेट पेपरसुद्धा आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी वर्थ आहेत तिथून घेणे $1. इथे सगळ्या डिस्पोजेबल गोष्टी आहेत किचनमध्ये, म्हणजे प्लेटसुद्धा आहेत तिथे. त्यानंतर या सेक्शनमध्ये या साईडला ग्लासेस आहेत. या ट्रॅश बॅग आहेत ज्या प्लसमध्ये आहेत $5. तुम्हाला हे डबे सुद्धा पाहायला भेटतील, असे सेट आहेत सगळे डब्यांचे, वेगवेगळ्या प्रकारचे इथे डबे आहेत सेटमध्ये. तर आपल्याला घरामध्ये असे किचनमध्ये ज्या गोष्टी ठेवायला लागतात तर त्याच्यासाठी हे डबे आपण घेऊ शकतो छोट्या मोठ्या गोष्टी ठेवायला. तर इथे सगळे ओव्हनमध्ये लागतात ना ट्रेस, ते आहेत इथे. केक पॅन वगैरे तुम्हाला दिसत असेल इथे, म्हणजे फॉईलच्या ह्या सगळ्या ट्रे बनवलेल्या आहेत ज्या आपण सगळे ह्या ओव्हनमध्ये यूज करू शकतो. किचनमध्ये त्यांनी सगळं हे पॅक फूड ठेवलेलं आहे, म्हणजे पास्ता वगैरे आणि चॉकलेट्स, केक, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत फूड सेक्शनमध्ये. आता इथे सगळं त्यांनी हे फ्रोझन फूड ठेवलेलं आहे, इथे तुम्हाला दिसत असेल. इथं मीट सॉस आहे, त्यानंतर टाकू बाईट्स आहेत. या सेक्शनमध्ये सगळ्या कोल्ड ड्रिंक्स आहेत, इथे भरपूर अशा कोल्ड ड्रिंक्स वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. सॉस, चटणी, या सगळ्या गोष्टी या सेक्शन मध्ये त्यांनी ठेवलेल्या आहेत. इथे केचप, केचप सॉस, येस, किंवा आपले स्पायसेस जे असतात किचनमधले ते सगळे इथे आहेत. बीन्स पण आहेत इथे बघू शकता तुम्ही, हे रेड किडनी बीन्स आपल्या इकडे सुद्धा भेटतात ते. त्यानंतर इथे राईसचे सुद्धा पॅकेट्स आहेत छोटे छोटे. इथे टॉर्टिलाज सुद्धा आहेत, म्हणजे ज्या आपण रोटी म्हणून हे लोक इथले खातात भाजून, वगैरे बनवायला हे वापरतात इथली लोक जास्त. सगळे इथे कॅन फूड त्यांनी ठेवलेले आहे. या सेक्शन मध्ये त्यांनी ग्लास वेल्स ठेवलेले आहेत, म्हणजे ह्या सगळ्या काचेच्या गोष्टी तुम्हाला दिसतील, ग्लास वगैरे, बाउल, आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत सगळे जे आहेत ते इथले. किचन युटेन्सिल्स ठेवलेले आहेत. आता इथे तुम्हाला दिसेल या किचनमधले सगळे त्यांनी चाकू किंवा स्पॅचुला, त्यानंतर पळी, ह्या सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. स्पून आहेत, हे ऑइलचे बॉटल्स आहेत ठेवलेले आहेत, किंवा हे ओव्हन मीटसुद्धा आहे, म्हणजे ओव्हनमधून आपल्याला जे गरम भांडी जे असतात ते बाहेर काढायला आपण हे यूज करू शकतो. त्यानंतर इथे सगळे नॅपकिन्स ठेवलेले आहेत त्यांनी. सेक्शन आहे तो सगळा फर्स्ट एडचा आहे, म्हणजे विदाउट प्रिस्क्रिप्शन जे आपण गोळ्या घेऊ शकतो कोल्ड फ्लूच्या वगैरे, तर त्या आपण इथून घेऊ शकतो. या सेक्शन मध्ये त्यांनी सगळे ब्युटी प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत. इथे सगळे त्यांनी हेअर क्लिप्स, हेअर बँड्स ठेवलेले आहेत, आणि इथे टी शर्ट सुद्धा आहेत. छान आहे. जे सोलारचे ठेवलेले होतं लाईट्स, ते सगळेजण विचारत होते कुठले आहेत किंवा कितीला भेटतात, तर त्या सगळ्या मी ते डॉलर ट्रेमधूनच घेतलेल्या, ज्या इथे सगळ्या ह्या $1 आहेत. हे सगळे हेलियम बलून्स आहेत, जे वरती पार्टीला आपण यूज करू शकतो डेकोरेशनच्या वेळेस.
तर या सगळ्या वस्तू भेटतात आपल्याला डॉलर ड्रीम मध्ये एका डॉलर मध्ये. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि माझ्या इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता शिल्पाज डायरीला, आणि फेसबुक पेज सुद्धा आहे शिल्पाज डायरी म्हणून, तर तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तिथे सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर असेच कनेक्टेड राहा, लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त मजेत आणि आनंदात राहा.